जय भवानी भारत माता की साहेब अभिनंदन धन्यवाद की आपण छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना सत्कार आणि स्वागत करण्याची संधी दिल्याबद्दल आज जरा थांबून जात आहे खर तर आज विविध कामाचे जवळपास दोनशे कोटीपेक्षा जास्त कामाचे भूमिपूजन लोकार्पणच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री लाडके मुख मुख्यमंत्री प्रगतिशील मुख्यमंत्री दूरदृष्टी ठेवणारे मुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके कारण रोडवरती आपण बघत होतो कोणी छतावरती होता कोणी दारात होता कोणी अंगणात होता आणि फक्त सगळ्या आपल्या मुख्यमंत्रीला पाहायसाठी येत येत होते असे आपले लाडके राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब दुसरे आमचे सहकारी आणि मला वाटते आम्ही आमदार दोन्ही एकासोबतच झालो होतो जुनं सुद्धा आमचं नाता आहे असे आमचे मित्र या राज्याचे उद्योग मंत्री उद आदरणीय उदय उदय सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आपले ह्या भागाचे खासदार सुनीलजी मेंडे दुसरे आमचे आदरणीय आमचे पक्षाचे खासदार कृपालजी तुमाने आशिषजी जयस्वाल परिणजी फुके विजयजी रहांगडाले किशोरजी जोगेवार हे सगळे आमचे आमदार आहेत तसेच काही माजी माजी खासदार आहेत शिशुपालजी पटले माझे दुसरे सहकारी अनिलजी बावनकर नवनियुक्तच आता शिवसेनेत ज्यांनी प्रवेश केला तसे माझी आमदार अनिलजी बावनकर या ठिकाणी सर्वच प, अधिकारी पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व माझे मित्र आणि बंधू भगिनी वेळ कमी आहे साहेबांना जायचं पण आहे आणि सगळ्याचा आग्रह खर तर साहेब खूप पुरवण्याचा प्रयत्न करतात मी या ठिकाणी सांगेल की दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये आपण मला आमदार बनवून दिलं आणि त्यावेळेस मी अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचा होतो साहेब आणि त्यावेळेस जेव्हा आमदार झालो खरं तर मला पूर्ण गावाचे नाव सुद्धा माहिती नव्हते आदरणीय मुख्यमंत्री साहेब भाई एक मिनिट उजा तर पूर्ण गावाचे नावसुद्धा माहिती नव्हते आणि जे धावत पडत जे गावा फिरायचे रोज सकाळी जाय निघायचा आणि रोत्री बारा एक दोन वाजता यायचा आणि हा सगळं पिंजून काढ काड़, काढल्यानंतर मनामध्ये प्रश्न होता की मी माझ्या मतदारसंघाचा असा विकास करेल की भविष्यामध्ये कोणी केलं असेल नसेल केलं असा विचारसुद्धा केला नसेल असा विकास करेल अशी एक संकल्पना माझ्या मनामध्ये होती योगायोग म्हणावं लागेल किंवा आपली त्यावेळेस युती तुटली युती तुटल्यानंतर सेना भाजप वेगवेगळे लढलेत आणि खरं तर आम्हाला संधीच प्राप्त झाली नाही की संधी वेळच मिळाली नाही की आम्हाला सावरायचा त्यावेळेस मी असो आशिष भाऊ असो आम्ही दोघेचे दोघे पडलो पण पडल्यानंतर ज्या मतदारांनी आम्हाला मतदान केलं त्या मतदानाला परतफेड करण्यासाठी आम्ही सतत म पाच वर्ष मैदानामध्ये राहिलो आम्ही हा विचार केला नाही की के मी निवडून आलो नाही आलो म्हणजे आता निवडून आलो म्हणजे काम करायचं नाही आलो म्हणजे काम नाही करायचा पण तरीसुद्धा मी दर आठवड्याला मुंबईला जायचो असेच भाऊ पण होतो आमच्यासोबत आणि दरवेळेस काही ना काही कामाला जायचा कधी कधी तो मला सांगतो मी जेव्हा एखादा आंदोलन व्हायचे एखादा एक ॲक्सिडेंट झाला काही झाला साहेब तो पोलिसवाले पहिले नरेंद्र भोंडेकर कुठे आहे असं शोधत होते कारण त्यांना माहीत होतं की ह्या रस्त्यावर बसून जायचा न्याय देण्यासाठी उठायचं नाही आता काही आंदोलन आहेत आम्ही आंदोलन, कर आंदोलन, कर आंदोलन करत होतो तर न्याय मिळायसाठी आंदोलन करत होतो आता काही लोक स्टणबाजीसाठी आंदोलन करतात आंदोलन करण्यासाठी पहिले तर आपल्याला विजन क्लिअर असायला पाहिजे पॉझिटिव्हनेस आपल्यामध्ये असायला पाहिजे सकारात्मक दृष्टिकोन असायला पाहिजे की गोर गरीबाला हक्कासाठी आपण लढवत आहो राजकारणासाठी करत करत असताना आपल्याला पाहिजे तसं नेतृत्व करता येणार नाही असं मला सांगा वाटते मी माझ्या मतदारसंघामध्ये जेव्हा मला आम्हाला पाच वर्ष आम्ही पडलो तरीसुद्धा आम्ही धावत राहिलो पडत राहिलो एकोणीसमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की पक्षाची तिकीट नाही मिळाली खरं तर त्यावेळेस दुःखसुद्धा वाटते की मी जिल्हा प्रमुख होतो साहेब आणि प्रमुख असताना सुद्धा प्रमुखांनी सांगितलं होतं की हो आम्ही तुम्हाला विदर्भातून काही आशिष मला वगैरे दोन चार लोकांना आम्हाला तिकीट मिळेल परंतु अशी परिस्थिती आली की ब नागपूर विभागामध्ये बत्तीस सीटमध्ये एक आणि दोन सीट घेऊन उद्धव साहेब गायब झाले आणि फोन नॉट रिचेबल केला सगळ्या परेशानीमध्ये आलेत आम्ही की हो तुम्ही सांगत असे की तिकीट देतो नाही देत का आम्ही संघटनेमध्ये राब 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 राबत होतो राब 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 आणि शेवटचे वेळेवरती तिकीटसाठी फोन स्विच गायब मग अशी परिस्थिती निर्माण झाली होती की फक्त वापरायचा शिवसेने विदर्भाची शिवसेनेला वापर करायचा आणि मुंबईची जर सत्ता काबीज करायची ही जर उद्धव साहेबांची नीती होती तर ही चुकीची होती मला आपण त्याला विरोधच करायला पाहिजे मी उद्धव साहेबाचा विरोध म्हणून बोलत नाही आहे त्यांच्यावर टीका टिप्पणी करत नाही मला त्यांचा सन्मान आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा आमचे सात नगरसेवक पण पौनी नगर परिषदची जेव्हा आमची बॉडी बसली होती तेराची साहेब तेव्हा सात नगरसेवक सस्पेंड भंडारा जिल्ह्यात शिवसेनेचा पालकमंत्री असताना सात नगरसेवक सस्पेंड झाले आम्ही विनंती केली की आपले पालकमंत्री असताना सस्पेंड कसं होऊ शकतात आम्ही उद्धव साहेबांना विनंती केली काही ऐकले नाही साहेब काही पक्षाचे लोक इतर पक्षाचे लोक आमचेच मित्र बोलू लागले तुमच्या पक्षातच तुमची चालत नाही तर काय तुम्ही न्याय देणार उदाहरण असे आहे साहेब की आता हल्लीमध्ये जेव्हा आमच्या आम्ही आंदोलन केला शाळेच्या जेव्हा कोविडमध्ये शक्ती करू नये वसुलीसाठी हा एक मुद्दा होता आपण शासनाचे निर्देश होते गोरगरिबांच्या शक्तीनं पैसे वसूल करत होते शाळा तेव्हा आम्ही जेव्हा एखाद्या शाळेला विनंतीसाठी केलो आणि विनंती कर, 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 करता करता थोडेसे तिथे झाले तो म्हणजे भांडाभांडी भांडी असे झालेत परंतु साहेब त्याच्यामध्ये चारशे बावन्न आमच्यावरती लावण्यात आले आणि एक नाही तो महिला पुरुष सगळ्यावरती चारशे बावन्न लावण्यात आले आम्ही हात जोडलो उद्धव साहेबांना सांगितलं की साहेब आपण राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि शिवसेनेच्या आमदारावरती सत्ताधारी आमदारावरती कार्यकर्त्यावरती साहेब आम्ही गुन्हा केला असेल तर आम्हाला आतमध्ये टाकायला आम्ही कधीच मागे हटलो नाही अनेकदा आम्ही तीन तीन दिवस चार चार दिवस जे तुरुंगात राहिलो शेतकऱ्यांसाठी जेव्हा आंदोलन केलं तर परंतु आम्ही जर गुन्हा केला असेल तर मागे कधीच हटणार नाही परंतु जर आम्ही गुन्हाच केला नसेल तर आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करत असतील तर त्याचा आम्ही विरोध करतो आम्ही उद्धव साहेबांना विनंती केली एक फोन सुद्धा लावलं नाही साहेब आणि जेव्हा आपण मुख्यमंत्री झाले तर पटापट निर्णय लागला की नाही लागला न्याय मिळाला की नाही मिळाला मी पोलिसांवरती टीका टिप्पणी करत नाही पण जे चांगले पोलीस असतील तर ते त्यांचा सत्कारच करायला पाहिजे नाही जे, जे सत्याच्या माजून जर सत्याधाऱ्याकडून काही लोकांच्या इशार्यावर जे नाचत असतील ना आमच्यावरती जर चारशे बावन सारखे गुन्हे लागत असतील तर हे चुकीचे आहे साहेब वस्तू मी सांगतो यासाठी की हे इथे जे बसलेले शिवसैनिक आहेत हे सो खुशीने आम्ही को उद्धव साहेबाच्या दूर गेलो नाही आम्हाला जो सुरक्षा पाहिजे होती जे संरक्षण पाहिजे होता इथे जे असंख्य शिवसैनिक बसले आहेत पण जेव्हा त्यांना जिल्हा परिषदची लढायची गरज पडते तर मातोश्रीचे दरवाजे बंद व्हायचे सेनाभवनचे दरवाजे बंद व्हायचे परंतु शिंदे साहेब एक एक मात्र आहेत की ह्या जिल्हा परिषदमध्ये त्यांनी आम्हाला प्रचारासाठी आले होते साहेब एकोणीसमध्ये जेव्हा वीसमध्ये जेव्हा इलेक्शन झाले जिल्हा परिषदचे तेव्हा एक मात्र होते आणि शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं की मला पक्षाचा आदेश नाही आहे नरेंद्र मी तुझ्यासाठी येतो हे खुलून सांगितले होते मी ह हा, हक्काना सांगू इच्छितो आणि हेलिकॅप्टरने प्रचारासाठी आले होते कोणी शिवसेनेच्या त्यावेळेस उद्धव साहेबांचे कोणी नाही आता तर फिरून राहिले खूप सारे आता खूप फिरत आहेत पण शिंदेसाहेब आले त्यावेळेस तेव्हाच आम्ही ठरवलं होतं जो नेता आपल्यासोबत जो नेता आपल्यासोबत सुखात दुखात आहे जो आपल्यासाठी झगडू शकते जो आपल्यासाठी आपल्याला न्याय देऊ शकते त्याच्या पाठीशी राहायचा या त्याच वेळेस आम्ही ठरवलं होतं लो लोक म्हणतात आमच्यावरती आता टीका टिप्पणी करतात चाळीस प्लस दहा बावन एकावन्न आमदार खोकेवाले आमदार म्हणतात काही लोक म्हणजे आमच्याकडे काही नाही साहेब भंडारा जिल्हा तसं काही नाही आहे भंडारा जिल्हा तसा आहे का, का? मुंबई आम्ही टी व्हीवर बघतो खोकेवाले आमदार पण मी सांगतो खोकेवाले आम्ही आहोत पन्नासवाले नाही तर दोनशे खोकेवाले आमदार आहोत आम्ही शिंदे साहेब दोनशे खोके देतात दोनशे खोके पाच पन्नास देत नाही आहे की नाही म्हणूनच म्हणूनच दोनशे कोटीपेक्षा जास्त कामाच्या आज लोकार्पणाने भूमिपूजन केलं हे खरं आहे खर तर सगळे आमदार सगळे आमदार आणि मंत्री यासाठी शिंदे साहेबाच्या पाठीशी आहेत का शिंदे साहेब सुखात दुखात आहेत असं सोडत नाही का तू माझी झालास माझी आमदारांना सुद्धा मदत करतात म्हणूनच अनिल बावनकर साहेब आले आजी तर जाऊ दे आपण माझी आमदारांना सुद्धा मदत करतात कारण मदत करणं हा स्वभाव असतो कोणत्याही परिवारामधून जन्म घेतलं म्हणजे स्वभाव असते असं नसते हा स्वभाव गुण असते का कोणाला दुःखी दिसलं आपण आपण साहेब आता फिरतात मी कधी कधी नोट करतो गोर असेल गरीब असेल छोटं असेल मोठं असेल त्याला वेळ असलं की ते पूर्ण वाहून जातात त्यांना भेटायसाठी बोलायसाठी प्रयत्न करत असतात हा खरं तर आर्टिफिशियल नेता नाहीये तर प्रॅक्टिकल नेता आहे असा नेता हा राज्यात आपला मुख्यमंत्री मिळालेला आहे आणि काही लोक टीका टिप्पणी करू लागलेत ग्रामपंचायतचे सदस्य होता येत नाही नगर परिषद सदस्य होता येत नाही आणि आमचे तीन तीन पाच पाच रेजिमच्या आमदारावरती टीका टिप्पणी करतात साहेब खरं तर अशी एक आचारसंहिता लावायला पाहिजे की खरं तर पहिले एखादा आमदारांनी आमदारावरती हे करायला पाहिजे हर लोकशाही आहे मला मान्य आहे बोलायलाच पाहिजे पण मंच आहे कलाकारांनी कलाकाराचा व्यासपीठ असतो राजकारणाच्या व्यासपीठावरती कलाकार पाहिजे तसं हे होऊ शकत नाही म्हणून प्रत्येकाने विचार करून बोलायला पाहिजे टीका टिप्पणी ही सकारात्मक असायला पाहिजे विकासात्मक राजकारण असायला पाहिजे काही टी व्ही सुरू झालं तर काही लोक नुसते निगेटिव्ह राजकारण करतात टीका टिपणी आता मी मगाशी गोसेखुर्दवर गेलो साहेब आपण येण्याच्या अगोदर तर काही लोकांनी आम्हाला विचारला की जिल्ह्याचे काही लोक आपले राष्ट्रीय नेते आहेत राज्य नेते आहेत आणि हे त्यांनी असे टीका टिप्पणी केली की हे शिंदे साहेब आलेत आणि हे जे सोंग सगळे सोंग आहेत मी सांगू इच्छितो हे सोंग आहेत तो लाखांदूरमध्ये जरा जाऊन बघा किती दिवे लावलेत तुम्ही किती शिक्षणाचा बोरा बट्टा वाजवलाय किती आरोग्याचा बट्टा वाजवलाय किती रोजगाराच्या बट्ट्या वाजवलाय पंधरा पंधरा वीस वीस वर्ष तुम्ही आमदार राहता आणि लाखांदूरला हे अतिमागासवर्गीय जिल्हा तालुका म्हणून तुम्ही घोषित केलेला आहे अशी परिस्थिती तुमची निर्माण केलेली आहे मग तुम्ही जर विकास करू शक शकत नाही तो विकासाच्या वरती तुम्हाला बोलण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे आज नुसते हे दोनशे कोटीच्या कामाचं भूमिपूजन झालेलं नाही आहे तर आज जे आपले आंतरराष्ट्रीय जल पर्यटनची जी पाहणी करण्यात आलेले माझा उद्देश हे नुसते भूमिपूजनाचा नव्हता माझा उद्देश होता की आपल्या ह्या भंडारा जिल्ह्यामध्ये जो राज्याला दाखवेल खरं तर देशामध्ये साहेब एक सर्वे झाला आहे त्या देशामध्ये अति मागासलेले जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये भंडारा जिल्ह्याचा नोंद आहे पण हमखास मी सांगू इच्छितो की नवा भंडारा निर्माण होईल आणि हजारो लोकांना काम मिळेल कारण हे जल पर्यटन सारखे प्रकल्प जे आहेत हे आता देशाला दिशा देणारे आहेत महाराष्ट्राला दिशा देणारे प्रकल्प आहेत खरंतर हे प्रकल्पामुळे नुसतं रोजगारच नाही आहे तर एक वातावरण सुद्धा निर्मिती होईल गोसेखुर्द जो प्रकल्प आहे तो नक्कीच आमच्या शेतकऱ्यांवरती अन्याय झाला आमचे शेतकरी बेरोजगार झाले बेघर झाले भूमिहीन झाले परंतु ह्या जरी हा प्रकल्प नकारात्मक झाला असेल परंतु आता सकारात्मक विचार करण्याची गरज आहे यामध्ये शंभर टक्के आता शेती एरिकेशनमध्ये कसं आणता येईल एवढंच नव्हे तर याच्यामधून रोजगार कसं निर्मिती करता येईल खूप सारे प्रकल्प आपल्या पाईपलाईनमध्ये आहेत मी एक दोन आता नाव सांगू शकत नाही कारण वेळसुद्धा झाला आहे परंतु राज्याच्या मुख्यमंत्री माझ्या पाठीशी आहे भंडारा जिल्हा प्रगतीशी राहणार नाही एवढंच मी ह्या तुम्हाला सांगेल भंडारा जिल्ह्यामध्ये जो विकास आजपर्यंत कोणी इतिहासामध्ये करू शकले नाही तर नवीन इतिहास आता आपण घडवायचा आहे असा सकारात्मक राजकारण आपल्याला आता करायचं आहे आणि सकारात्मक राजकारण करण्यासाठी सकारात्मक विचाराची गरज असते आमच्याकडे सकारात्मक मुख्यमंत्री आहे आजपर्यंत तुम्ही जर बघा त्यांच्या याच्यामध्ये कधीच कोणावरती त्यांनी टीका टिप्पणी केली नाही आणि टीका टिप्पणी करण्याची गरज पण नाही कारण तुमच्यामध्ये जर काम करण्याची क्षमता असेल तर तुम्ही कामानं उत्तर देऊ शकता कोणावरती टीका टिप्पणी करून उत्तर देऊ शकत नाही आजकाल छोटे छोटे नवीन नवीन राजकारणामध्ये येतात आणि राष्ट्रीय स्तरावरती हो, टीका टिप्पणी करतात मला तर कधी कधी वाटते की मी फार आधी चार पाच वर्ष आधी एक व्हिडिओ पाहिला होता एक दिल्लीचा पप्पू आलू टाका आणि सोनेची काळा आता होते का तुम्हाला दिल्लीच्या पप्पूचा असा एक व्हिडिओ होता काय आलू इदर से डालो न उदरसे सोने निकालो असाच पद्धतीचा आता आपल्या सुद्धा विविध प्रकारचे लोक सुरू आहेत आणि टीका टिपणी करू लागले आहेत म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आपल्याला नकारात्मक राजकारण करायचं नाही आहे टीका टिप्पणी करायचं नाहीये आपल्याला आता वेळ घालवायची आहे तर ते सकारात्मक आणि विकासात्मक करायचं आहे आपल्याला आपला भंडारा विकासात्मक न्यायचा आहे खरं तर जेव्हा साहेब नगरविकास मंत्री होते तेव्हाच मी त्यांना एक प्रस्ताव ठेवला होता की साहेब आमच्या भंडाराच्या इतिहासामध्ये पंच्याहत्तर स वर्षापासून सगळ्यांची इच्छा होती की भंडारा शहरामध्ये ट्रेन यावी आपली ब्रॉडगेज मेट्रो भंडारा रोडपर्यंत आहे ती भंडारा शहरापर्यंत यावं असं सगळ्या लोक आमच्या काही व्यापार आता लोकांनी काही लोकांनी सत्कार केला त्या लोकांनी आशा सोडून दिली होती आम्ही कारण हा अनेक वर्षापासून मोठे मोठे राष्ट्रीय आणि आपल्याकडचे नेते खूप सारे नेते काही करू शकले नाही तर मी काय करणार मला सुद्धा एवढं कॉन्फिडन्स होतं पण जेव्हा मी साहेबांकडे गेलो साहेबांनी म मीटिंग लावली आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मला आजही आठवते त्यांनी कलेक्टर सी ओ एम डी वगैरे सगळे अधिकारी होते सेक्रेटरी होते त्यांनी विचारलं की साहेब हे खूप खुँ खर्चा लागत आहे अधिकारी सांगत होते खूप खर्चा लागत आहे तर साहेब बोलले कितना खर्चा लागत आहे साहेब सव्वा कोटी लगेन सव सव्वा सोव कोटी लगेगा ठीक आहे मराठी भंडारा को विकास करना है आहे नरेंद्राची इच्छा आहे तो दिला हे कधीचे वर्षाभराच्या आधी तेव्हा मला वाटलं की ही आता मेट्रो ब्रॉडगेज मेट्रो भंडारामध्ये आल्यापासून कोणी थांबू शकत नाही आणि तेव्हा मी ठरवलं होतं की आता हे सक शंभर टक्के येणार आणि मग काही दिवसापूर्वीच एक मीटिंग झाली साहेब जेव्हा सी एम असताना त्या मिटिंगमध्ये म्हणजे पहिली नंबरची एक मिटिंग होती ती मेट्रोची ब्रॉडगेज मेट्रोच्या त्याच्या डी पी आर तयार झाला डी पी आर तयार दोनशे साठ कोटीचा डी पी आर तयार झाला साहेबांनी तत्वता मान्यता त्याच डी पी आरमध्ये दिलं मि त्याचे मिनिट्स पण आलेत असं नाही फोकट बोलतं आहे म्हणून नाही मिनिट्स पण आलेत दिलं तत्वता मान्यता म्हणून साहेब बोललेत इतकंच सा नाही तर पर्यटनचासुद्धा ए बी सी जे एक दोन तीन टप्पे आहेत त्याच्यामध्ये ते जवळपास साडेतीनशे कोटीचा पर्यटन तो जलपर्यटनचा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे ज्याच्या दहा हजार हो लोकांना रोजगार मिळेल त्यालासुद्धा तत्वता मान्यता दिली आता बरेच लोकांना काही सम समजते नाही समजत तत्त्वता मान्यता दिली म्हणजे टप्प्याटप्प्याने त्याची प्रोसेस होते मग त्याला निधी होते आणि हळूहळू वर्ष दोन वर्ष तीन वर्ष तो सगळ्यात होते पण मुख्यमंत्र्यांनी तत्वता मान्यता दिली म्हणजे तो रेकॉर्डवर आला तोसुद्धा मार्ग लागेल आमचे सव्वीस आणि पाच असे एकतीस गाव त्याला सुद्धा साहेबांनी सांगितलं मी सांगतो की तुमचे पुनर्वसन गावाचा विकास होईल त्याचा पुनर्वसन होईल सुद्धा तत्वता मान्यता साहेबाने दिली ह्या एवढ्या धडाधड निर्णय घेणारा मी आजपर्यंत माझे तरी आयुष्यामध्ये कधी मुख्यमंत्री बघितलं नाही साहेब हे भंडाराच्या वतीने मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो मी मनापासून आभार व्यक्त करतो खरं तर खूप सारं बोलायचं होतं माझ्या पिएने मला खूप सारं लिहून दिलं होतं परंतु साहेबांनी साहेबांना जायचं आहे वेळ नाही आहे कारण रात्र होण्याच्या अगोदर हेलिकॉप्टर उडल्या पाहिजे साहेबांना तिकडे सुद्धा कार्यक्रम आहे खरं तर गोसेमध्येच इतका वेळ लागला का तो इतका जल पर्यटनच्या इतका चांगला अनुभव आला साहेबांना वाटतो थांब आवडता आला नाही तर आम्ही बोटमध्ये सुद्धा बसून त्याचा प्रवास केला आणि साहेबांनी त्याच वेळेस म्हटलं तो वार रूममध्ये हा प्रकल्प घ्यायचा म्हणजे वार रूमधे लवकरात लवकर टार्गेर टार्गेट बेस्ट तो प्र प्रोजेक्ट पूर्ण करायचा असे अनेक प्रकल्प आता मी एक एक सांगणार नाही नाट्यगृह आपल्याकडे नाही तर नाट्यगृह हे लवकरच तो पण मंजूर होईल हे असे एक नाही असे खूप सारे प्रकल्प आपले पूर्ण होणार आहेत मी या ठिकाणी एवढंच सांगेल की साहेबांना सुद्धा बोलायचं आहे उद्योग सुद्धा दोन शब्द बोलावं लागेल पण मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो आणि भंडारावासियांच्या वतीने आदरणीय प्रगतशील विकासशील जे मंत्र मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त होतो माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र